नमस्कार, VND न्यूज नेटवर्क लाखांदूर मध्ये आपले स्वागत आहे। VND न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे लाखांदूर तालुक्यातील विविध घडामोडींचा आढावा। तरी बघायला विसरू नका, रोज रात्री ठीक 8 वाजता VND न्यूज नेट। साखर कारखाना निर्मितीच्या नावाखाली कोट्यवधीचा भ्रष्टाचार, मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी। साखर कारखान्याच्या निर्मितीसाठी आवश्यक जमीन खरेदी, शेतकऱ्यांकडून घेण्यात आलेले शेअर्स यासह अन्य व्यवहारात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। सदर आरोप लाखांदूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना 27 ऑगस्ट रोजी पाठविलेल्या निवेदनातून केला असून सदर प्रकरणी चौकशीची मागणी देखील करण्यात आली आहे। प्राप्त निवेदनानुसार गत 20 वर्षापूर्वी तालुक्यातील मासळ येथे चैतन्येश्वर साखर कारखाना निर्मितीसाठी तत्कालीन काही राज्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता। सदर कारखाना निर्मितीसाठी तत्कालीन संचालक मंडळाने शेतकऱ्यांकडून 1 लाख रुपयांचे शेअर्स गुंतवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या गुंतवणुकीअंतर्गत कारखान्याच्या निर्मितीसाठी आवश्यक 40 एकर शेतजमीन खरेदी करण्याचे ठरविण्यात आले होते। सदर ठरावानुसार जवळपास 30 एकर शेतजमिनीची खरेदी करून विक्रीपत्र देखील करण्यात आले, तर उर्वरित 10 एकर शेतजमिनीचे अद्याप विक्रीपत्र झाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। तथापि सदर जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात स्थानिक मासळ येथील अनेक अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना विविध प्रलोभने देऊन तत्कालीन कारखाना चालक मंडळाने काही शेतकऱ्यांना भूमिहीन केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे। दरम्यान सदर कारखाना सुरू होण्यासाठी या कारखान्याच्या संचालक मंडळाने तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या जवळपास 100 एकर शेतजमिनीवर बिजायतीसाठी ऊस पिकाची लागवड केली होती। सदर लागवड केलेल्या ऊसाची पुढील काळात अन्य शेतकऱ्यांनी लागवडीसाठी विक्री केली होती। एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या ऊस पिकाची कारखान्याअंतर्गत उचल व खरेदी होण्यासाठी तालुक्यातील मासळ, आसगाव, परसोडी नाग, विरली बुजरुक, पालांदूर व बारवा आदी 6 गावात केंद्रांची निर्मिती करण्यात येऊन काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील केली होती। मात्र या संबंध प्रक्रियेत साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाने कोट्यवधीचा भ्रष्टाचार करून शेतकरी जनतेसह बेरोजगार कर्मचारी युवकांची प्रचंड फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान कारखान्याच्या निर्मितीच्या नावाखाली जमीन खरेदी विक्री, शेतकऱ्यांचे थकित चुकारे, कर्मचाऱ्यांचे थकित मानधन यासह अन्य व्यवहारात करण्यात आलेल्या कथित भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करून दोषींविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। लाखांदूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 27 ऑगस्ट रोजी स्थानिक लाखांदूर तहसीलदारांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बालू चुन्ने, शहराध्यक्ष ॲडव्होकेट मोहन राऊत, प्रमोद प्रधान, बाळू रणदिवे, कल्पना जाधव, प्रमिला लंजे, सुनीता बिसेन, ममता रणदिवे, लता गाखरे, भारती राऊत, वर्षा दिवठे, सुदानी नहाले, प्रिया कोरे, वैशाली हटवार, पूजा हटवार, देवानंद नागदेवे, कैलाश रामटेके, पद्माकर ढोमने, मुदतशीर पठाण, प्रवीण तलमले, श्रीकांत रणदिवे, संजय नहाले, उमेश राऊत, राजू राऊत, सुभाष दिवठे, जिक्रिया पठाण, वैभव खोब्रागडे, आकाश तिगरे, जागेश्वर कांबडे, रेशीम परशुरामकर, अमित फुलबांदे, रजनीकांत खंडारे, किशोर बगमारे, मंगेश ब्राह्मणकर, मिलिंद डोंगरे, राकेश राऊत, नरेश सोनटक्के यांसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी नागरिक उपस्थित होते। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना अनियमित लाभ। गत 3 वर्षापासून शेकडो शेतकरी लाभापासून वंचित, शेतकऱ्यांत संताप। देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना वर्षातील 3 हप्त्यांत आर्थिक मदत उपलब्ध करण्यात येतो। गत 3 वर्षापूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली। मात्र या योजनेअंतर्गत गत 3 वर्षापासून या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना शासनाद्वारे अनियमित सानुग्रह अनुदानाचा लाभ उपलब्ध केला जात असल्याने या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांत रोष व्यक्त केला जात आहे। प्राप्त माहितीनुसार देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक सहाय्य उपलब्ध होण्याहेतु गत 3 वर्षापूर्वी केंद्र शासनाद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली। त्यानुसार या योजनेत पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6,000 रुपयांची राशी उपलब्ध केली जाते। सदरची राशी पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 3 हप्त्यांत दिली जात असल्याची माहिती देण्यात आली। लाखांदूर तालुक्यातील 4 महसूल मंडळातील तब्बल 89 गावांतील 30,733 खातेदार शेतकरी असल्याची माहिती देण्यात आली। त्यात 29,705 शेतकऱ्यांद्वारा
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभाची मागणी करण्यात आली. मात्र मागणी करण्यात आलेल्या बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ अनियमितपणे मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांत केला जात आहे. शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेकरिता तालुक्यातील 30,733 शेतकऱ्यांनी अर्ज केले असून त्यापैकी 30,705 शेतकऱ्यांना पात्र ठरविण्यात आले. मात्र पात्र शेतकऱ्यांपैकी केवळ 10,533 शेतकऱ्यांना या योजनेचा नियमित लाभ उपलब्ध केला जात आहे, तर उर्वरित 19,381 शेतकऱ्यांना या योजनेचा अनियमित लाभ मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. गत 3 वर्षापूर्वी शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अनियमित लाभ उपलब्ध केला जात आहे, तर काही शेतकरी गत 3 वर्षापासून या योजनेच्या लाभापासून वंचित असल्याची माहिती आहे. या प्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन योजनेतील सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा नियमित लाभ उपलब्ध करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांत केली जात आहे. तालुक्यातील 891 शेतकरी लाभापासून वंचित. गत 3 वर्षापूर्वी शासनाच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी तालुक्यातील 30,733 शेतकऱ्यांपैकी 30,705 शेतकऱ्यांना या योजनेकरिता पात्र ठरविण्यात आले. त्यानुसार तालुक्यातील 29,814 शेतकऱ्यांना या योजनेचा नियमित तथा अनियमितपणे लाभ उपलब्ध केला जात आहे. मात्र उर्वरित 891 शेतकऱ्यांना गत 3 वर्षापासून या योजनेचा लाभ उपलब्ध केला जात नसल्याने तालुक्यातील 891 शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचा आरोप शेतकऱ्यांत केला जात आहे. केवळ 30 जून पर्यंत खरेदी केलेल्या धानाचे चुकारे अदा, रब्बी धान उत्पादक शेतकऱ्यांत रोष. यंदाच्या रब्बी हंगामात तालुक्यातील 16 आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत मागील 30 जून पर्यंत खरेदी केलेल्या जवळपास 1.70 लाख क्विंटल धान्याचे चुकारे अदा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तथापि गत रब्बी हंगामात 31 जुलै पर्यंत धान खरेदी करण्यात आली होती, मात्र शासनाद्वारे केवळ 30 जून पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या धानाचे चुकारे अदा करण्यात आल्याने उर्वरित शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे 2.5 महिन्याहून अधिक कालावधी लोटून देखील शेतकऱ्यांना अदा न करण्यात आल्याने शासनाप्रती शेतकऱ्यांत रोष व्यक्त केला जात आहे. प्राप्त माहितीनुसार यंदाच्या रब्बी हंगामात तालुक्यात 6,959 हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली होती. तथापि लागवडी खालील धान पिकाच्या खरेदीसाठी शासनाद्वारे किमान समर्थन मूल्य योजनेअंतर्गत तालुक्यात 16 आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. त्या अंतर्गत तालुक्यातील 3 शेतकरी सहकारी संस्थेअंतर्गत 9 आधारभूत धान खरेदी केंद्र तर बेरोजगार संस्थेअंतर्गत 7 असे एकूण मिळून तालुक्यातील 16 आधारभूत धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली होती. यंदाच्या रब्बी हंगामात शासनाद्वारे मंजूर तालुक्यातील 16 आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत मागील 30 जून पर्यंत जवळपास 1.70 लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. तथापि शासनाद्वारे रब्बी धान खरेदीच्या कालावधीत वाढ करून सदरची धान खरेदी 31 जुलै पर्यंत करण्यात आली. मात्र ही खरेदी होऊन 2.5 महिन्याहून अधिक कालावधी लोटला असताना गत 2 दिवसापूर्वी केवळ 30 जून पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या धानाचे चुकारे अदा करण्यात आले असून उर्वरित शेतकऱ्यांच्या चुकारे न मिळाल्याने शेतकऱ्यांत रोष व्यक्त केला जात आहे. यंदाच्या खरीप हंगामाला सुरुवात होऊन जवळपास 3 महिने लोटले असताना गत रब्बी हंगामातील शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत खरेदी केलेल्या धानाचे चुकारे तब्बल 2.5 महिन्यापासून अदा न करण्यात आल्याने तालुक्यातील रब्बी धान उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान तालुक्यातील शेतकऱ्यांद्वारा पीक कर्ज उचलून खरीपातील धान पिकाची लागवड केली आहे, मात्र रब्बी धानाचे चुकारे अदा न करण्यात आल्याने धान पिकावर आवश्यक खते व कीटकनाशक औषधी खरेदी करता विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन गत रब्बी हंगामातील 30 जुलै पर्यंत खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या लाखो क्विंटल धानाचे चुकारे तत्काळ अदा करण्याची मागणी तालुक्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. पत्र इथंच संपत आहे. आपल्याला नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याला
आमचे बातमीपत्र।